वॉइस ऑफ भिवंडी धुमाल सर तर आजच्या दिवसातला दुसरा सामना पाहतोय आपण एक जबरदस्त फाईट पाहायला मिळेल का इथं मात्र मी सुनील पवार भिवंडीकर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय तर पहिला चेंडू सोडून दिलाय कारण की लेंथ लाईन कुठे आहे चेक करताना मुन्ना पठाण सर उजेष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू व्हाईटचा इशारा येतोय खराब सुरुवात पाहायला मिळाली गोलंदाज राहुल एक मोठं नाव पाहतोय आपण नेहमीच बेलपाडा या संघाच्या माध्यमातून गेल्या वर्षी जर विचार केला आपण या चषकामध्ये जवळपास क्वार्टर फायनल पर्यंत मजल मारली होती का एकच चांगला सांघिक कामगिरी पाहायला मिळाली होती स्ट्राईकला दिनेश आणि नॉन स्ट्राईकला पद्धत आपण जय आमच्या सोबत मनोज कारवे सरांनी कालपासून उल्लेख केला की भालचंद्र एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि एक उत्कृष्ट गुणलेखक आपण पाहतोय आदर्श इलेव्हन क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ धानिवलीच्या माध्यमातून वर्ष 29 आणि ठाणे जिल्ह्यामधून जर विचार केला पण काल सुद्धा मनोज कारवे सरांनी उल्लेख केला होता की तिसऱ्या नंबरची ट्रॉफी पाहतोय आपण 29 वर्षचं आयोजन अतिशय अप्रतिम आणि प्रत्येक वर्षी पाहतोय आपण काहीतरी नवीन साध्य करताना पाहतोय आपण शहापूरची शान मुन्ना पठाण सर आणि डोंबिवली शेराचं एक आदर्श रमेश सर याच पात्र परत चुकीची लाईन हाताळल्या गेली पंचाची दुनिया समांतर रेषेत अजून एक व्हाईटचा इशारा येतोय म्हणजे अजून पहिले चेंडूची प्रतीक्षा असेल इथं मात्र गोलंदाज राहुल यांना खराब सुरुवात पाहायला मिळाली मुरबाडा ग्रामीण ठाणे ग्रामीणची एक मानाची स्पर्धा आपण पाहतोय आदर्श इलेव्हन धानिवली संघाच्या माध्यमातून आदर्श ट्रॉफी यास पात्र टॅप केलंय चेंडूला डीप कव्हर एक्स्ट्रा रिजन कडे चेंडू टाकलो होतोय आणि अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट करताना पाहतोय आपण या एका सिंगल इथे मात्र फलंदाज दिनेश आपलं खातं उघडतोय आणि संघात धावसंख्या पाहतोय आपण बिनबाद 3 रवी राजपोर्ट जांभुर्डे विपक्ष पाहतोय आपण इथे मात्र चनुमान बेलपाडा या परिसरातला एक दादा संघ म्हणून याची ओळख निर्माण केली ज्या संघाकडे राहुल सारखा एक अतिशय महान ऑलराऊंडर तसेच रोहित सारखा एक अतिशय सुपर हिट फटकेबाजी करणारा फलंदाज त्यानंतर मला वाटतं की सचिन महेश पाहतोय आपण मेडिकेट सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना याच पात्रा पंच केलंय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरतून चेंडू मात्र स्लीपर कव्हर रिजनकडे ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत मात्र संधी होती अतिशय वेगात या दोन रन्स कम्प्लीट करताना पाहतोय आपण या दोन धावींनी संघात धावसंख्या पुढे सरकते ती 5 माझ्यासोबत जॉईन होताना के ज्यांनी कृष्णा सात पुते सारख्या फलंदाजाला नाचवलं होते धडाकेबाज चषक 2021 मध्ये 2021 मध्ये एक जबरदस्त खेळाडू म्हणजे ओळख आहे यावेळेस पत्ता खोलो टप्प्याचा चेंडू मोठा फटका खेळायचा होता पण चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये आता मात्र छान उत्कृष्ट षटक हाताळताना पाहतोय आपण गोलंदाज राहुल रविराज जांभुर्डे विपक्ष जनुमान बेलपाडा अशी लढत चमकदार सूर्याची किरण एक अतिशय चांगलं दर्जेदार आयोजन पाहतोय आपण यास पात्र हवा तसा बॅटच्या पट्ट्या चेंडूला घेता आला नाही बराज वेळ चेंडू हवेत होता पण कुठल्या प्रकार क्षेत्रक्षक न होता एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्रक्षक जोपर्यंत चेंडू येतोय तोपर्यंत मात्र सहज एक रन्स तिथे मात्र कम्प्लीट करताना पाहतोय फलंदाज जय याला व्यक्तिगत 3 चेंडूमध्ये नॉनस्ट्राईकला पोहोचतोय 3 या धावसंख्येवर आणि संघात धावसंख्या जर पहिली आपण 6 बिनबाद पहिल्या पॉवर प्ले ते षटक हाताळताना राहुल या स्पर्धा सहज बॅटने अप्रतिम फटका डाऊन द ग्राउंड फक्त चेंडू आणण्यासाठी इथे मात्र धावेल काय क्षेत्ररक्षक पण कौतुक करावं लागेल लॉंग ऑन बाउंड्रीचा क्षेत्ररक्षक यांचं सुमितचं अप्रतिम क्षेत्ररक्षक त्यापैकी चांगलं थ्रो करतोय पण विकेट मध्ये एक जबरदस्त तालमेल पाहायला मिळालं 2 धावा सहज वसूल करतोय इथं मात्र फलंदाज दिनेश धावसंख्येत भरपडते धावसंख्या पाहतोय आपण 8 बिनबाद एक चांगली दमदार सुरुवात म्हणावी लागेल कारण की 5 षटकेचा सामना आहे आणि एक चांगला गोलंदाज समोर असताना मात्र खराब चेंडूवर सन्मान देतोय अजून एकांदा खराब चेंडू टाकला गेले नाही त्यावर षटकार किंवा चौकार मिळेल खराब सुरुवात जरूर केली होती पहिल्या 2 चेंडूवर सुवेर मारा त्यानंतर मात्र सुपर हिट कमबॅक वापसी करताना फुलटॉस क्लिक केलाय जबरदस्त धमाका पाहतोय आपण चेंडू मात्र जाईल स्कोर लेग बाउंड्रीच्या पार सीमा पार दमदार अफलातून चौकार
चेंडू होता आणि फक्त मनगटी फटका टर्न केले चेंडूला सोडले क्रिजिन कडे गॅप मध्ये चेंडूला पाठवलंय सीमा पार चौकार चौकाने मात्र धावसंख्येचा भर पडते धावसंख्येपासून आपण पुढे सरकणार ती 12 यास पात्रा पटका हवेत पण दूर असेल क्षेत्ररक्षक लॉंगोनचा आणि तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना पाहतोय दिनेश याला तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण इथं मात्र रविराज स्पोर्ट जांभुड्या संघाची बिनबाद 13 एक चांगली दमदार सुरुवात म्हणावी लागेल सुमित एक चांगला युवा खेळाडू बेलपाडा संघाच्या माध्यमातून व्यक्तिगत स्वतःचा पहिला आणि संघासाठी दुसरा पॉवर प्लेचं अतिशय महत्वाचा षटकार टाकण्यासाठी सज्ज होताना टेमगाव या एनकडनं समोर खेळण्यासाठी फलंदाज असेल इथे मात्र दिनेश पहिला चेंडू वेगवान मारा पण चुकीची लेनातळल्या गेली रमेश सरांची दुनिया समांतर रेषेत अजून पत्ते आपण सुमित सुद्धा खराब सुरुवात करतोय पण निश्चित आपण पाहतोय इथं मात्र जयवंजी कराळे साहेबांचं आगमन झालेलं आहे वेलकम सर आपलं मनपूर्वकचं हार्दिक स्वागत आहे व्यासपीठावर सुस्वागतम धावसंख्येत भर पडते धावसंख्या 14 या स्पर्धा टर्न केले चेंडूला मिड विकेट क्षेत्राकडे मिड ऑनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय तोपर्यंत मात्र वेळ होती सत एक सिंगल पूर्ण करण्याची धावसंख्येत बदल धावसंख्या 15 बिनबाद आक्रमण इथून मात्र करावं लागेल कारण की 5 षटकाचा सामना आहे आणि 5 षटकामध्ये 50 किंवा 55 आकडा पार करावा लागेल इथून मात्र सामना जिंकण्यासाठी रविराज स्पोर्ट जांभुडे संघाला यास पात्र सूचित करायचं होतं वेगवान चेंडू पण लाईन अजून एक चुकीची हातातोय गोलंदाज सुमित सुवेर चेंडू पण त्याची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय पहिला दिवस ज्यांनी गाजवलाय या मैदानावर ज्यांचा दबदबा आपण पाहिलाय तो म्हणजे जयबजरंग गोडसई क्रिकेटचं जर आपण पुस्तक उघडलंय त्यामध्ये गोडसई गावाचे नाव निश्चित आपल्याला वाचायला मिळेल आणि त्याच संघाने ते मात्र एक अप्रतिम दर्जेदार कामगिरी केली होती यास पात्र ऑफ ड्राईव्ह सुपर फटक्यापर्यंत आपण जवळपास एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह म्हणावं लागेल डीप कव्हर रिजनकडे चेंडू ट्रॅव्हल होते आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र पूर्ण करताना त्यानंतर मात्र कालच्या दिवसामध्ये मुरबाड तालुक्यातला अजून एक मोठा संघ ज्या संघाकडे जितू सारखा एक दिग्गज विलास सारखा एक महान ऑलराऊंडर आणि धोनी ऑफ मुरबाड तालुका टेनिस क्रिकेटचा जर म्हटलं तर वागवत ठरणार नाही तो म्हणजे राजू राठोड यांचा काल झंझावत आपण पाहिलंय आणि आजच्या गटातून कुठला संघ निघेल आणि उद्या मात्र एकच चर्चा असेल आदर्श 11 धानिवली संघाची सज्ज होताना गोलंदाज सुमित शिवास पात्र आडपट्ट्या फटका लॉक केलाय चेंडूला मिड विकेट क्षेत्राकडे फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र या चेंडूवर मिळेल यानंतर जो सामना होणार आहे माही 11 आंबेळे संघाचा संघनायक आणि भालुक संघाचा कर्णधार जर आपण आला असेल तर लगेच व्यासपीठावर येऊन वामनदादा भोईर यांची रिपोर्ट करा आणि आपले टी शर्ट घेऊन जा आणि कारण की 5 षटकांतर टॉस करण्यासाठी आपण यायचंय यावाज पाता खराब चेंडू आणि खराब चेंडूवर योग्य शिक्षा देतोय फलंदाज चेंडूला भिरकावलाय बॅकवर्स कोलेजच्या वरतून येताना आदरणीय श्यामदादा भोईर साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा अंतिम दिवस म्हणजे 24 जानेवारी हा दिवस या गावासाठी या टुर्नामेंट साठी खूप मोठा आहे कारण मनोज सर आणि धुमाळ सर आपण पाहतोय की या दिवशी
या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण आपण केबलच्या माध्यमातून संपूर्ण ठाणा जिल्हा इथं मात्र घरबेटले आनंद घेणार आहोत तिसही केबलच्या माध्यमातून। खूप खूप मी परत हार्दिक अभिनंदन करेन आदरणीय श्यामदादा भोईर साहेब यांचं की तुमच्या माध्यमातून एवढं मोठं आपलं मोलाचं सहकार्य मिळालंय। यावेळेस पात्र अतिशय क्लास पटका चेंडू मात्र जाईल सीमा पार दमदार हा चौकार। उल्लेख करतोय की आदर्श इलेव्हन धानिवली संघावर खूप मोठं प्रेम आहे श्यामदादा भोईर यांचं आणि त्यांच्याकडून अजून एक मेजवणी असेल या स्पर्धेमध्ये की डॅन्सिंग अंपायर गोट्याच्या नंतर मात्र पाहतोय आपण माट्या जी हायलाइट कॉपी आहे गोट्या सरांची माट्या सर विलासदादा भोईर आणि श्यामदादा भोईर यांच्या माध्यमातून माट्या सर सुद्धा इथं मात्र आपण पाहणार आहोत। यावेळेस पात्र सूचित करायचं होतं पण फटका फसतोय एक अप्रतिम जेल इथे मात्र टिपल्या गेलं आणि पहिला फलंदाज बाद होतो जय। रन इथं मात्र कंप्लीट करताना धावसंख्येत भर पडते धावसंख्या पाहते आपण पुढे सरकताना ती 30 प्रणितचा टी शर्ट घेण्यासाठी बालूक संघाचा कर्णधार आपण यायचंय आणि आंबेड संघाचा संघनायक आपण सुद्धा यायचंय। स्लॉकशिपचा फटका पाहते आपण गुडघे वाकून खेळण्याचा प्रयत्न केला होता पण हवा तसं टायमिंग करता आला नाही आणि फक्त आणि फक्त एकच सिंगल इथं मात्र चेंडूवर या एका धावणी संघात धावसंख्या पुढे सरकते ती 31 तिसरं षटक मार्गस्थ आहे चांगली गोलंदाजी पाहते आपण या षटकामध्ये। याच पात्र चांगला फटका म्हणता येईल काय गॅप मध्ये चेंडू जातोय बॅकवर्स को लिक बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार दणदणीत अफलातून चौकार।
करावं लागेल, कारण की पाच षटकाचा सामना आहे. तिसरं षटक का प्रगती पथावर यश पात्र हवा तसा बॅट्या पट्ट्यात घेता आला नाही. बॅक टू द बॉलर आणि मी तर म्हणजे की चांगल्या षटकाची तर आता समाप्ती करतोय गोलंदाज महेश. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय धावफलकावर एक बाद 35. तर ड्रिंक स्टॉली मैदानावर एक छोटासा ब्रेक जाऊ आपण डीजे कडे. अनिकित पाहतोय आपण पाच षटकाचा सामना जेव्हा असतो तेव्हा मात्र तीन षटकानंतर डिंग स्टॉली मैदानावर. याचं एक कारण असते की जो प्लॅनिंग करता येईल फलंदाजासाठी कानमंत्र दिल्या जाते आणि एक चांगली गोष्ट आहे, कारण की आपण प्रत्येक सामन्यामध्ये एक टाइम आउट घेणं गरजेचं आहे आणि त्याचा जे हा या स्पर्धेच्या माध्यमातून उद्देश असतोय. खूप खूप धन्यवाद मंगेश. तर व्यक्तिगत स्वतःच पहिलं आणि संघ आपल्या कोटातला अंतिम षटक टाकण्यासाठी राहुल येतोय. एक चांगला मोठा ऑलराउंडर पाहतोय आपण नेहमीच संघासाठी एक अप्रतिम कामगिरी करणारा बेलपाडा संघाचा राहुल येतोय. समोर खेळण्यासाठी फलंदाज दिनेश एक चौकार आणि आता मात्र एक संत खेळी साकारतोय. पहिला चेंडू इथं मात्र कव्हर रिजनकडे हवेत आहे पण दूर क्षेत्रक्षक आहे आणि तोपर्यंत फक्त एक धाव इथं मात्र पूर्ण करताना एका धावीने संघात धावसंख्या पाहतोय. पुढे सरकताना ती 36. चौथे षटक प्रगती पथावर अजून आक्रमण एवढं छान पाहायला मिळालं नाही. पाच षटकाचा सामना आहे. अतिशय चांगलं वातावरण पाहतोय आपण. चमकदार सूर्याची किरण मैदानावर हिरवेघार झाडा पण पाहतोय चोही बाजूकडे आणि त्या निसर्गाच्या कुशीमध्ये हा क्रीडांगण पाहतोय. याच पात्र चांगला चेंडू आहे की नाही पाहिजे टप्प्यापर्यंत खूपच बाहेर वळतोय. पंचाची दुनिया समांतरशी तर वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल पाहायला मिळाला. धावसंख्या पाहते आपण पुढे सरकते ती 37. ग्रामीण आणि ओपन क्रिकेटचा बिग बिग शो आपण पाहतोय. याच पात्र टर्न केले चेंडूला छोट्या बॅकरीचा वापर जाणून बुजून हा फटका खेळला होता आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक रन कम्प्लीट केल्या जाईल. एक एक धावीने मात्र 50 चाकडा आपल्याला पार करता येणार नाही, कारण की पाहतोय जर 50 चाकडा पार केला तर या विकेटवर एक चांगली धावसंख्या उभी असेल, कारण की तिसरा दिवस आहे आणि ची पहिल्या दिवसापासून खेपरे विचार केला आपण. पहिल्या दिवसामध्ये खूप धावा बनल्या त्याचा तर कार पाहिला आपण. कमी धावसंख्येमध्ये रोखल्या गेल्या प्रत्येक संघाला. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. मिड ऑन डीप मध्ये चेंडू ठेवला होतोय. फक्त आणि फक्त प्रत्येक सिंगल इथे मात्र ऍड होईल धावफलकामध्ये. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या 39. आदर्श ट्रॉफी 2021 हा तिसरा दिवस आज आपण ग्रामीण मुरबाड क्रिकेट हा पाहतोय. यावेळेस पाहता फ्रंटफुटला जाऊन खेळायचं होतं. चांगल्या चेंडूची हाताळणी करतोय गोलंदाज या षटकामध्ये मात्र पाहतोय आपण राहुल. षटकातले अजून दोन चेंडूचा खेळ बाकी आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर धावपलकावर 38. सुपर कमबॅक केलंय इथे मात्र बेलपाडा संघाने. या स्पर्धा अजून एक चांगला चेंडू पण गली रिजनकडे चेंडू जातोय. एक्झिक्यूट चेंडू कुठं ब्रस झालाय पाहिजे. लेग बाईटचा इशारा होतोय पंचाच्या माध्यमातून. धावसंख्येत बदल. धावसंख्या 39 सॉरी 40. आंबेली संघाचा कर्णधार किंवा कुठेही खेळाडू आला असेल तर आपण लगेच व्यासपीठावरून संपर्क साधून घ्यायचा आहे, कारण की पाच षटकाच्या समाप्तीनंतर टॉस बॉक्समध्ये आपल्याला उपस्थित राहणं गरजेचं आहे.
यस पात्र ऑन्ड्रे प्रत्यापन लॉन्गॉन डिजन कड़े चेंडू डिप मध्ये गेला होता आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त अंतिम चेंडूवर एक सिंगल तर चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 41 एक छोटासा ब्रेक का जाऊया आपण डीजे कडे तर अंतिम षटकाला टाकण्यासाठी इथं मात्र पाहतोय आपण गोलंदाज रोहित वेलकम धानिवली गावाचा टेनिस क्रिकेटचा ब्रायन लारा म्हणजे मल्लारी यांचं आगमन तर जांबुटे गावाचे उद्योजक आदरणीय कैलासजी दत्त साहेब यांचं आगमन झालेलं आहे आणि मी आयोजकाच्या माध्यमातून दादांना विनंती करेन की दादा आपण व्यासपीठावर यायचंय तर अंतिम षटक टाकण्यासाठी इथे माझा गोलंदाज रोहित पहिला चेंडू पुलचा फटका आपण फटका फसतोय चेंडू खाली क्षेत्ररक्षक वाट पाहतोय या चेंडूची आणि पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करतोय गोलंदाज रोहित सर संप्रसादाचे कॉमेंट बॉक्स मध्ये यास पता वेगवान चेंडू पॅकफुटला जाऊन इथं मात्र सज्ज होताना गोलंदाज रोहित अप्रतिम तिकट मारा पाहतोय आपण सबळस कामगिरी करताना षटकामध्ये यास पात्र एक चांगला धीमा बॉन्सर तर होता पण फलंदाजी आटोक्याच्या बाहेरचा शहापूरची शान म्हणून ज्यांना आपण बोलतोय मुन्ना पठाणसराची दुनिया समांतरीक्षेत 1-for-1 चा इशारा सुद्धा येताना आपण पाहतोय तर धावसंख्येत भर पडते धावसंख्या पाहते आपण पुढे सरते ती 42 अंतिम षटक प्रगती पथावर यास पात्र यावेळेस मात्र अजून एक बाउन्सर म्हणजे जी मुभा होती ती समाप्त झाली होती आणि इथं मात्र फ्री हिटचा इशारा येईल ज्या प्रकारे नियम आहेत आणि त्या नियमानुसार आपण पाहतोय की मुन्ना पठाण एक अतिशय महान पंच म्हणजे ज्याची ओळख आहे स्कोलिक पंच रमेश तरे सर क्षेत्रक्षण तोच असेल हे तर योग्य नाहीये समालोचकांना सांगणं कारण की असं जर झालं तर फ्री हिट नो बॉल परत मिळत नसते प्रतिस्पर्धी संघाला गोलंदाज सज्ज होताना फ्री हिटचा चेंडू यावेळेस पाहतो अप्रतिम चेंडू टाकला गेला फ्री हिटचा चेंडू भेटवतोय धावपलकावर धावा स्थिर आहे इथे मात्र जर पहिले आपण 43 अंतिम षटकातले इथून मात्र अजून काही चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे तीन चेंडूचा खेळ बाकी आहे आणि तीन चेंडूमध्ये किती धावांचं आव्हान इथं मात्र उभं करेल हे पाहायचं आहे यास पता सफल झालाय हुक करायचं होतं वेगवान चेंडू अजून एक निर्धाव काय सुपर हिट मारा करतोय एक वाईट त्यानंतर मात्र नो बॉल टाकवतात तिथून मात्र कमबॅक करताना अप्रतिम वापसी करतो एक वेगवान गोलंदाज तो म्हणजे बेलपाडा संघाचा एक धमाकेदार ऑलराउंडर रोहित
तुम आता फक्त आणि फक्त अजून दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. दोन चेंडू मध्ये 50 आकडा हा संघ पार करेल काय? प्रति षटका मागे 10 धावांची सरासरी उभी करेल काय? याच पात्र लॉफ्टेड फटका, पण फटका फास्ट कोहली क्रीजिंगकडे. चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक लॉलीपॉप जेल इथं मात्र सोडतोय आणि त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात या दोन रन्स कम्प्लीट करताना फलंदाज या दोन धावणी संघात धावसंख्या पात्र आपण पुढे सरते ती 45. अंतिम चेंडू या डावातला पाहतोय. तर दोन्ही संघाचे संघणे आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचंय. आंबेडे संघाचा संघणे आणि बालूक संघाचा संघणे याच पात्रात कट केलाय. अतिशय अफलातून फटका पात्र आपण विकेट कटचा फटका चेंडू बॅकवर्ड पॉइंट रिजन कडे जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात या तीन धावा इथे मात्र पूर्ण करताना पाहतोय आपण अंतिम चेंडूवर. याचबरोबर 5 षटकेच्या समाप्तीनंतर जी धावसंख्या आपण पाहतोय 48 आणि 49 धाव चव्हाण इथं मात्र उभं केलंय बेलपडा संघासमोर रविराज जांबुड्या संघ. तर टॉस बॉक्स मध्ये व्हॉइस ऑफ टिटूवाला एक आदर्श व्यक्तिमत्व मनोज कारवेस सज्ज होतील ऑल टू द टॉस बॉक्स. तर निश्चित अंतिम चेंडूवर जो काय घडलं होतं त्यांना मात्र आमचे पंच तिथून मात्र स्वतः जाऊन निरीक्षण केलं आणि त्यांनी सांगितलं की अंतिम चेंडूवर बाउंड्री आहे आणि याचबरोबर धावपलकावर धावाय त्या 49 आणि 50 धावाचं आव्हान उभं केलेलं आहे. तर जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये मनोज सराकडे. सर धन्यवाद. चिंतामणजी भोईर साहेब, जयवंतजी कराळे साहेब सर आणि समीरजी भोईर आपण या तीन मान्यवरांच्या शुभहस्ते आपण प्रेक्षक टॉस करतोय नवीन सामन्यासाठी. सामना असेल माही 11 अंबेले विरुद्ध भालूक. दोन्ही कॅप्टन सुद्धा येतील टॉस बॉक्स मध्ये. आजच्या तिसऱ्या दिवसातील तिसरा सामना या ठिकाणी रंगणार आहे. त्याची नाणेफेक करतोय आपण कराळे साहेबांच्या शुभहस्ते. कराळे सर आमचे तसेच काका आहेत, समीरजी सुद्धा आहेत कॅमेराच्या समोर. आपण टॉस करूया टॉस बॉक्स मध्ये. एका बाजूला भालूक आणि दुसऱ्या बाजूला अंबेले. काटा कॉल दिलाय आणि जिंकलाय सुद्धा. मान्यवर आपण ट्रॉफीज द्या आपल्या शुभ हस्ते दोन्ही कॅप्टन्सला. क्या इकडे एक नवीन संकल्पना पाहतोय आपण. दोन्ही पण कॅप्टन्सला इथे मोमेंटो दिला जातोय स्पर्धेची आठवण. आमचे समीर जी तसेच सर कराळे सर गुहीर काका तिघांचा आभार. आपण असं असतो व्हायचंय आणि क्रिकेटचा आनंद घ्या. त्या ठिकाणी माहिले आंबेले संघ टॉस जिंकले. आपला वर्सेस संघ भालूक आहे. भालूक संघाबद्दल काय माहिती आहे? निर्णय सांगायचा फिल्डिंग. आपण टॉस जिंकला असता भालूक तर काय निर्णय असता? आम्ही पण क्षेत्ररक्षण घेतलं असतं. 5 षटकांचा मुकाबला आहे. आदर्श चषक 29 वर्ष. या आधी कधी टुर्नामेंट खेळलात आपण? हा खूप टुर्नामेंट खेळलोय. आमचा तिसरा वर्ष खेळताना. मागच्या दोन पर्वामध्ये काही ज्या चुका झाल्या असतील त्या कारण तुम्ही चषक उचलला नाहीये. या चषकासाठी जय्यत तयारी कशा प्रकारची आहे? आता आमचा प्रयत्न असणार आहे टुर्नामेंट मारायचा, बघू काय होतात. मागच्या तिसरा दिवस आपण पाहतोय खेळ सुरू आहे. आधीच्या 28 वर्षांपेक्षा ह्या वर्षामध्ये काय बदल इथे केलेला वाटतो या आयोजकांच्या माध्यमातून धानिली गावाच्या माध्यमातून? नाही, अप्रतिम टुर्नामेंट असते, हिला बोलायची काही गरज नाही. ओढवली आणि ही टुर्नामेंट खूप चांगली असते. ऑल दी बेस्ट दोन्ही कॅप्टन्सला. तर टॉस बॉक्स मधून बातमी अशी आहे माही 11 अंबेले संघाने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारले. थँक्यू व्हेरी मच. गो टू कमेंट बॉक्स. हॅलो, सुनील माणी जरा कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. 10 क्रिकेटवाल्यांचं थोडं काम आहे तुमच्याशी. आपण आवाज ऐकला भालचंद्र सरांचा, क्या बात आहे. धन्यवाद सुनील पवार सर आणि आमचे गुरुतुल्य समालोचक सुभाष धुमाळ सर.
पहिली इनिंग समाप्त झाली. धावसंख्या पहिल्या इनिंग मध्ये उभी राहिली ती म्हणजे 49 आणि 50 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी मैदानात दाखल. राहुल त्याच्या सोबतीला सुमित. आपण पाहताय हा दुसरा सामना सुरू आहे बेलपाडा विरुद्ध जांबुर्डे. जांबुर्डे संघाने निर्धारित 5 षटकांमध्ये 49 धावा उभ्या केल्या. सरासरी चांगली आहे म्हणू शकतो आपण. धापणक 0 सरासरीने जायचं आहे. 50 धावांचं लक्ष. ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना आमच्या मान्यवरांच्या माध्यमातून उपस्थित प्रेक्षकांच्या माध्यमातून आणि ऑनलाईन प्रेक्षकांच्या माध्यमातून समसमान शुभेच्छा. शोध गुडघे. चांगला खेळ दाखवा, आदर्श खेळ दाखवा आणि आदर्श चषक जिंका या तुम्हाला आमच्या शुभेच्छा. चेंज ऑफ पेस. पहिला चेंडू उसळी घेणारा गोलंदाज सुरुवात छान करतोय. त्या ठिकाणी अपील केलं होतं आणि पंच इन्स्ट्रक्शन देत असताना मुन्ना पठाण सर, स्क्वेअर लेग पंच मेक्या सर, गोलंदाज आहे त्या ठिकाणी जय. जय पराजय होत असत जीवनात असो किंवा खेळामध्ये असो. हार मारू नका. जागा बनून चिडूला वळवले लॉंगलेच्या दिशेने. पॅरल असतो वॉट अ स्टार्ट. षटकार. सुनीच्या रूपात समोर चौकारासाठी 4 रन्स. पहिल्या दिवसामध्ये तब्बल 67,000 व्ह्यूज होते चषकासाठी ऑनलाईन आणि सेकंड डेला 37,000. आज किती असणार? नक्कीच जास्त वाढणार. क्या बात आहे. अजून एकदा टाळ्या असू द्या. जबरदस्त या ठिकाणी कव्हरिंग सुरू आहे. त्याचं कारण म्हणजे धनवान धानिवलीचा आदर्श चषक 2021. क्या बात आहे. अभिनंदन धानिवली गावाचं. अभिनंदन आदर्श चषकाचं. ओव्हर द विकेट. क्लीन बॉल. यू मिस आय डेफिनेटली हिट. फनिचर टू स्ट्राइक. घराचं मागचं दार उघडं चोरीही होणारच. तिन्ही स्तंभ दाखवले आणि गोलंदाजांनी वाकवले अक्षरशः. दांडी गोल. धक्का लागला दुसरा या ठिकाणी बेलपाडा संघाला. धावसंख्या या ठिकाणी पाहू शकता आपण ती म्हणजे 11 असताना वरती 11 वरती 2 गडी बाद.
अचूक लाइन एंड लेंथ इथे राखले गोलंदाज जयने आणि पहिल्या षटकामध्ये दोन धक्के दिले, धक्के पे धक्का, दोन धक्के दिले. षटकार आल्यानंतर सुद्धा त्यानंतर चौकार सुद्धा आला, परंतु विकेटची प्राप्तीकरण का थांबली नाहीये. मैदानामध्ये बेलपडावरचे जांभुळे अशी भिडण सुरू आहे मैदानामध्ये. आजच्या दिवसातील दुसरा सामना, त्यानंतर तिसरा सामना रंगणार आहे माही इलन आंबेले वर्सेस भालूक, त्यानंतर चौथा सामना असेल मोरिया इलन बरपडा विरुद्ध जय भवानी किशोर. माही इलन संघ सुनील माळी साहेबांचा आहे आणि एमपीएल ला सुद्धा हा संघ माही इलन नावाने खेळणार आहे येणाऱ्या 10 ते 14 फेब्रुवारी दरम्यान टेमरे ह्या ठिकाणी. आणि त्या संघाने आमचा लाडका मंगेश भोईर आहे, क्या बात है. माहिरे माहिरे मंगेश भोईर रे असा गजर होईल. पहिल्या दिवसामध्ये आम्ही असणार आहे त्या ठिकाणी 10 तारखेला, भेटू मंगेश आपण एमपीएल मध्ये. तर चला मैदानामध्ये दुसरा षटक प्रारंभ करेल गोलंदाज टेमगाव एंड कडून प्रकाश. दोन गडी बाद झाले, धावसंख्या 11, लक्ष 50 धावांचं. चेंडूला खाली ठेवतो, चेंडूला काढलं एक्स्ट्रा कव्हर मधून. ओहो हो, मिस फिल्डिंग देयर, 4 रन्स, नशिबाचा चौकार. संकट ओढवलं, 4 धावा बहाल झाल्या आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 15 वरती. दोन गडी बाद झाल्यानंतर अशा प्रकारचं कॉन्फिडन्स लेवल वाढायला तुम्ही चौका देऊ शकत नाही. या वेळेला चांगला फटका, वेगवान मारा होता, मिड ऑफ ला बीट करता आला नाहीये. सुरक्षित रक्षण त्या ठिकाणी पाहतो आपण, अचूक नजर होती मिड ऑफ क्षेत्ररक्षक. फिल्डरचं नाव निलेश, पूर्णपणे तीक्ष्ण नजर ठेवून होता. किती वेगाने फटका मारतो, बॅट रोल वेगाने केली होती फलंदाजाने, परंतु नक्कीच काही धावा वाचवल्या. एका धावाने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे 16 वर, 16 ऑन द बोर्ड. 50 धावांचं लक्ष, षटक मार्गाचं दुसरं, 5 षटकांचा मुकाबला. जांबोडे वसे बेल पडा, बॅट चिकळा, इथे सुद्धा आवाज आला, फलंदाज बाद कॉट भी आहे. तिसरा धक्का लागतोय बेलपडा संघाला. पास झाला असं वाटलेलं की पार्टनरशिप होईल महेश आणि रोहित मध्ये, कारण महेशच्या बॅटहून चौकार आला, परंतु नाही. 3 धक्के लागले आतापर्यंत, धावा वाढत जातील, परंतु तुमचं लक्ष पाहिजे विकेट्स कडे, भागीदारी होऊ देऊ नका. जर विचार केला जांबुडे संघाचा तर आपण धावा छानपैकी उभ्या केलेल्या आहेत, पण तुम्हाला धावांना डिफेंड करायचं असेल तर विकेटची प्राप्तीकरी तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये करावी लागेल. तशी होऊ लागले, जसं पाऊल टाकलं जयने त्याच्याच पावती पाऊल टाकतोय गोलंदाज, या ठिकाणी प्रकाश, प्रकाश झोट टाकतोय. लक्ष वेधून घेते मैदानामध्ये लाडक्या प्रेक्षकांचं की मी चांगली गोलंदाजी करू शकतो या मोठ्या सामन्यामध्ये टेमगाव एंड कडून. आणि सर्वात अनुभवी फलंदाज महेश अजून तंबू गाडून उभा आहे, जो मोठा अडसर असणार आहे जय आणि पराजय मधला. विचार जर केला बेलपाड संघाचा तर महेशला थांबावं लागेल मैदानामध्ये, सामना विजयापर्यंत न्यायचा असेल तर. 40+ खेळाडू महेश, 9 स्ट्राइक केला आणि स्ट्राइक केला नवीन फलंदाज गेलाय सागर, लेफ्ट हँड बॅट्समन. खोदून काढायचा प्रयत्न, कोरट टप्प्याचा मारा करतो गोलंदाज प्रकाश, त्याला माहिती आहे की मला जागा द्यायची नाहीये. अचूक लाईन आणि लेंथ नियंत्रण राखतोय, टप्पा सुद्धा अचूक टाकतोय त्या ठिकाणी जॉयच्या नंतर गोलंदाज प्रकाश. या षटकामध्ये प्रकाशने चौका दिल्यानंतर विकेटची प्राप्ती केली, हे महत्वाचं आहे. पहिल्या षटकात 2 विकेट मिळाल्या आणि दुसऱ्या षटकात सुद्धा इथे बळी प्राप्त झाला, हे फार महत्वाचं असतं लिमिटेड ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये. धावसंख्या 17 वरती जाऊन ठेपली आहे. खतराची घंटा वाजेल का, वाजू शकते. कोण वाजेल? महेश. त्या ठिकाणी सज्ज स्ट्राइक एंडला, लक्ष 50 धावांचं. महेशला माहिती आहे मला कशा प्रकारची रणनीती राखून खेळायचंय, पार्टनरशिप रचावं लागणार आहे. कोणता खेळाडू असेल जो महेशला सोबत करेल, पार्टनरशिप करेल आणि घेऊन जाईल लक्ष्यापर्यंत 50 पर्यंत. अकुट टप्प्याचा मारा स्लो रन होता,
ऑफ ड्राइव पाहतो आपण. अपिश खेळचा प्रयत्न होता महेशचा, मिडॉकच्या डोक्यावरून काढायचं होतं, परंतु वाईडीस लॉंग ऑफ सज्ज आहे, त्या ठिकाणी फक्त सिंगल होती समाधान मारावं लागेल महेशला. आणि सिंगल ही धाव संख्या पोहोचली आहे 18 वरती, 18 ऑन द बोर्ड. धावांचा पाठला करतोय प्रेक्षक वेलपाडा संघ. आणि पहिल्या इनिंग मध्ये जांबुडे संघाने तब्बल 49 धावा कुठल्या चेसिंग करेल का. पहिला सामना खूप कमी धावांचा होता, 32 धावांचा होता, जो सहज होता जिंकला. आपण पाहिलं खांडपे संघाने खाटेकर संघाला मात दिली, पण या संघात कोण कोणती करेल मात त्याचं उत्तर अजून देऊ शकत नाही, कारण सामना अजून क्लोज आहे, ओपन होत नाहीये. ओहो बेस बनवल्या, बात फलंदाज बात. ब्लॉक डिलिव्हरी म्हणू शकतो, बॅट अँड पॅडच्या मधून बॅटला स्पर्श न करता वेगाने धडकली एसटीना. जसं आपण सकाळच्या दिवस सकाळी उठल्यानंतर रेझर फिरतो आपल्या दाढीवरती, तसं ट्रिमिंग चेंडू होता, ट्रिमिंग चेंडू होता, घासून गेला बेसला आणि बेस उडवल्या. 2 क्लीन बॉल बघितल्या आपण या इनिंग मध्ये. आताचा क्लीन बॉल झाला फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन सागर. आपण जे रंगबिरंगी टी शर्ट पाहतोय, जर्सीज पाहतोय, ज्या प्रदान केल्या आमचे लाडके ग्रामस्थ मंडळ धानिवली, आणि ग्रामस्थांचं अजून आगमन सुद्धा होते आमच्या व्यासपीठात. यास काका आपलं हार्दिक स्वागत, मनपूर्वक स्वागत, सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. अतिशय मोलाचं योगदान लाभलं आम्हाला ग्रामस्थांच्या माध्यमातून, म्हणून तर आम्ही 29 वर्ष सुद्धा इथे सक्सेसफुल पार पाडतोय या क्रीडानगरीवरती या क्रिकेटच्या महासोहळ्याच्या माध्यमातून. क्रिकेटची जत्रा सलग 7 दिवस, सलग 29 वर्ष अबाधित अखंडित ही सेवा पुरवली जाते धानिवली गावाकडून, म्हणून तर आदर्श नाव आहे धनवान धानिवली. तर मैदानामध्ये विकेटचं पतन झालं, 4th धक्का लागला, समीर गेलाय महेशच्या सोबतीला, आणि गोलंदाजी मार्ग वरती पुन्हा सज्ज झालाय वैयक्तिक दुसरं षटक, संघासाठी दुसरं षटक घेऊन जय. धावसंख्या पाहूया आपण, 18 वरती आहे सीमित, म्हणजे अजून 32 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते सुद्धा 18. परशुरामजी घारे साहेबांचं आगमन झालं, आमचे पाहुणे आहेत ते, मांजलीचे पाहुणे घारे साहेब, आपलं हार्दिक स्वागत, सुस्वागतम. आदर्श चषक धानिवली 2021 मध्ये 18 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज, 18 धावा झालेल्या आहेत, करायचे अजून जास्त, 32. महेश आहे त्या ठिकाणी अजून अबाधित अखंडित इथे गोलंदाजी करतोय, डोकं वर काढू देत नाही फलंदाजाला. किती वेगवान मारा बघितला आपण, सरप्राइझिंग डिलिव्हरी, अचंबित झाला फलंदाज की इतका वेगाने चेंडू येऊ शकतो. गुडल्याच्या तसं पुढे टप्पा होता, हाफ वॉली सुद्धा घेऊ शकला नाही फलंदाज, याला म्हणतात अचूक लाईन आणि लिचा, अचूक मारा तेच तरार मारा करतो गोलंदाज. जॉय जय ओहो, पुढे सरसावून जेवते अटॅकरचा प्रयत्न, काय कमिटमेंट आहे, पॅशन बघा, सेलिब्रेशन बघा, व्हॉट अ क्रिकेट फलंदाज बाद, व्हॉट अ कॅच. एक इतिहास जे घडले ते संघर्ष करूनच घडले, स्ट्रगल करून घडले, अनेक हिरो जन्माला आले, अनेक संस्थापक संशोधक जन्माला आले, अनेक क्रिकेटर खेळाडू जन्माला आले, मोठे बनले, गॉड बनले, त्याचं कारण त्यांनी संघर्ष केला. तुम्हाला इथे संघर्ष करावा लागणार आहे या मैदानामध्ये जिंकण्यासाठी. आयुष्यात जर तुम्हाला फार मोठा संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा, कारण परमेश्वर संघर्ष करण्याची संधी कोणाला देतो, तुम्हाला देतो. तुमच्या ती क्षमता आहे, ती क्षमता तुम्हाला दाखवावी लागेल या मैदानामध्ये. फ्लिक ऑफ द रिस्ट, अजून त्या स्टाईलने मनगटाचा वापर केला जातोय. डीप ऑन शतक येईपर्यंत 2 धावपट होतील का, नॉनस्टॉक केला धोका आहे. जय उसळी घेऊन चेंडू गॅदर करेपर्यंत वेगाने पोहोचतोय नॉनस्टॉक एंडचा फलंदाज, टाळा मिळवतोय, गुड रनिंग बिटर विकेट, 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या पुढे सरकली आहे 20 वर. जिंदगी जिना आसान नाही होता, बिना संघर्ष कोई मान नाही होता, जब तक न पडे हातोडे की चोट, पत्थर भी भगवान नाही होता. अंधेरा पसरलाय, तुम्हाला या ठिकाणी चमकावं लागेल,
देवानी सर्वांना हिरा म्हणून पाठवलंय, पण तो जो घासला जाईल ना तो जिथे चमकेल तो हिरा बनेल. कोण बनणार हिरा? हिरो कोण बनेल? हिरा कोण बनेल? नाही जेलबाद. अजून एक धक्का बेलपाडा संघाला. धारातती कोसळली बॅटिंग लाईन बेलपाडा संघाची. बेलपाडाला पाडले असं म्हणू शकतो आपण या ठिकाणी जांभुडे संघाने. त्याचं कारण अचूक मारा, तंत्रशुद्ध गोलंदाजी, त्यांना बॅकअप मिळते सुंदर फिल्डिंगच्या माध्यमातून. ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग ऑल्सो. तिन्ही डिपार्टमेंटमध्ये श्रेष्ठ खेळ होऊ लागला या ठिकाणी जांभुडे संघाचा. नवीन फलंदाज जातोय. अजूनही स्थानिक ग्लान्स केला जातोय, बॅकफुटला गेला होता, फक्त वले प्राप्त केलं. दोनदा पुणे होतील का? दोन्ही गाडा एकाच रुळावरती. ऍक्सिडेंटची संभावना आहे त्या ठिकाणी. नॉन स्टॅक एंडला पंचाकडे लाऊड अपील केली जाते. मुन्ना पटेलचा सपोर्ट आकाशामध्ये. सातवा धक्का लागतोय बेलपाडा संघाला. घेणार नाही अशी काळजी घेतील आमचे पंच. येस. आणि खेळाडूंनी सुद्धा 15 सेकंदच्या आतमध्येच तुम्ही अपील करायचं आहे रिव्ह्यूसाठी. तर धावसंख्याकडे बघूया आपण. रन कम्प्लीट झाली, 22 धाव एकूण झाल्या, लक्ष 50 धावांचं. म्हणून अजून 28 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 13-28. कोण कोणचे 3-13 वाजवेल बघूया आपण. 13 चेंडू, 13 की मेरा, हे सामना किसका, हे मॅच किसका देखना पडेगा आने वाले गेंदों में. लाऊड अपील, कॉट बियांची अपील. व्हाट अ क्रिकेट! काय चाललंय, काय बिघडलंय मैदानामध्ये? पूर्णपणे बिघडलाय संघ. बेलपाडा बॅकफुटला. आणि इथं टाळा असू द्या का जयसाठी. तालियों का हकदार आहे जय. 5 त्यांनी विकेट्स पूर्ण केलेले आहेत, 5 विकेट्स आपल्या स्पेल मध्ये. जयसाठी टाळा होऊ द्या. फॅबुलस पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम जय. जय जय कडे घेऊन चालल्या संघाला, जांभुडे संघाला. याबद्दल शंका नाहीये, कारण विकेट्स विकेट्स आणि विकेट्स. जब घर से निकलो तो विकेट का लायसन्स लेके निकलो. जेम्स बॉन्ड के पास लायसन था, लायसन टू किल. जय के पास लायसन नाही, लायसन टू टेक द विकेट्स. आणि फलंदाजीमध्ये 14 धावा सुद्धा त्यांनी कुठल्या, अष्टपैलू कामगिरी करतो जय या ठिकाणी. परंतु सामना अजून संपले नाही, सामना सोडू नका. जसे पवार सर म्हणाले की तुम्हाला आदर्श चषक खेळायला यावं लागेल, तरच तुम्ही शिवरायांची प्रतिमा मिळू शकता, तरच तुम्ही आदर्श क्रिकेट संघ म्हणून इथे गणला तुमची गणना होऊ शकते. तो आदर्श खेळ तुम्हाला अध्ययन करावा लागणार. अजून सामना समाप्त झालेला नाहीये, कारण येणारे चेंडू 12 धावांची गरज आहे, ती म्हणजे 12-28. 14-0 सरासरीने जावं लागेल. महाग नाहीये, अवघड नाहीये, कठीण नाहीये, अशक्य तर काहीच नाही जगामध्ये. इम्पॉसिबल, दिस वर्ड इटसेल्फ सेज दॅट आय एम पॉसिबल. जगात काही अशक्य नाही, अशक्य शब्दच सांगून जातो की मी शक्य आहे. ते तू करून दाखवलं पाहिजे. तुझ्यात ती क्षमता आहे, ती क्षमता तू वापरली पाहिजे. प्रयत्नांती परमेश्वर.
तुम्ही जिंकण्यासाठी आलेत आदर्श चषक 2021 स्वप्न तुम्ही घेऊन आलात त्या मैदानामध्ये. जर स्वप्न तुमचं आहे तर प्रयत्न सुद्धा तुमचेच असले पाहिजेत. अपयश मिळू शकतं परंतु अपयशाला जुगारून तुम्ही कामगिरी केली पाहिजे. जेव्हा गोळीला निसटायचं असतं ना बंदूक मधून तो ट्रिगर मागे वळावा लागतो. वाघाला जेव्हा झेप घ्यायची असते तेव्हा वाघ 5 पावलं मागे घेतो, 1 पाऊल मागे घेतो, 1 कदम पिछे लेताय, तभी वो छलांग लगाता है. म्हणजे तुम्ही बॅकफुटला फ्रंटफुटला येऊ शकता, तुमच्या ती क्षमता पाहिजे, तुमचं ते मनोधैर्य पाहिजे, तुमच्यात आत्मविश्वास पाहिजे. तर सज्ज झाला फलंदाज स्ट्राईक एंडला, त्यासाठी नवीन फलंदाज आहे विलास. समीरची जोडी मैदानामध्ये, समीर हवा का झोका, हवा वाहते मैदानामध्ये. परंतु आतापर्यंत हवा जी निर्माण झाली ती म्हणजे जांभुडे संघाची, जो हवी ठरलाय बेलपाडा संघाविरुद्ध. गोलंदाजी मार्गवरती दिनेश टेमगाव एंडकडून, समोर विलास, लक्ष 28 धावांचं अजून 12 चेंडूंमध्ये. समीर आहे समोर, समीर ऑन द स्ट्राईक, नो प्रॉब्लेम. अजून नाव मिळतंय, विकी येतो, विकी येस वाटो लॉंग लेग आणि फ्रेंच चेंडू सिमरचे कीर्तन फोर्ट दंडन स्टार्ट चौकार. बंदुकीतून गोळी निसटली वेगाने 4 धावांसाठी. अभी तो सामना मॅच स्टार्ट हुआ है, ये तो सब जाके यार पिक्चर तो और बहुत कुछ बाकी है. असं दाखवत असताना चौकार लगावतोय, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26 वर. 26 जुलै 2005 सारखा पाऊस पडावा लागेल मैदानामध्ये धावांचा, तर तुम्ही नक्कीच विजयापर्यंत पोहोचू शकता. अजून 24 धावांची गरज 11 चेंडूंमध्ये पॉसिबल आहे. लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ती कोशिश तुम्हाला करावी लागणार आहे. तुमच्याकडे तो हौसला पाहिजे, जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे. हो पेखूस दिलाय दुर्ग की छाव में उड़न खटोला षटकार. करतोय फलंदाज या ठिकाणी विकी, वी फॉर विक्ट्री. आणि विकेट मिळावी लागेल. टेलेंडर येतोय आणि सामन्यातली पुढे मजा वाढवतोय. प्रेक्षक टाळा असला विकीसाठी टेलेंडर आहे. लोअर बॅटिंग लाईन पाहिजे पण तो अपरला चालाय, तो वरती चाललाय, मग त्या ठिकाणी मैदान एका तो घासला जातोय. प्रयत्न करतोय, प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली षटकार आणि वेगाने पुढे 32 वर. अजून 18 धावांची गरज आहे 10 चेंडूंमध्ये. सामना होता कुठे, सामना आला कुठे, कुठे नेऊन ठेवला सामना, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र. जसं आपण म्हणायचो कुठे नेऊन ठेवला सामना, त्याचं कारण विकी आहे, जो ज्याच्यामध्ये व्ही दडलंय, जो पूर्णपणे फायरिंग सुरू करतोय. विकी वन फायर वन्स अगेन ऍट द स्ट्राईक एंड. गोलंदाज दिनेश 2 चेंडूंमध्ये तब्बल 10 धावा कुठल्या, आणि होत्याचं नव्हतं करून दाखवते विकी की माझ्यामध्ये क्षमता आहे, मी टीम मध्ये का आहे, माझं नाव विकी का आहे दाखवत असताना एक वादळ घोंगावते मैदानामध्ये दुमदुमते. हलक्या हाताने फक्त स्टीअर करतोय शॉर्ट थर्डमॅन कडे, गली आणि थर्डमॅनच्या मध्ये हलक्या हाताने फक्त समजदारीचं क्रिकेट. उचली घेणार चेंडू होता, थोडासा बॉडी लाईन कडे आला. तितका वेळ नव्हता विकीकडे, तितका जागा नव्हती, रूम नव्हती क्रिएट करण्यासाठी फटका. पण तू एक धाव नक्कीच घेतली जी महत्वाची आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 33 वर. 17 धावांची गरज आहे 9 चेंडूंमध्ये. खताची घंटा तर वाजवली विकीने, फक्त सोबत द्यावी लागेल ती म्हणजे फलंदाज विलासला. विलास आणि विकीची जोडी जो भल्या भल्याना तोडी. दिनेश समोर आहे आणि फिल्डिंग सजवली जाते ऑन साइड लाइक वाईडीस लॉंग ऑन आणि कॉकडच्या मध्ये शतक घेतलेला आहे. डीप स्क्वेअर लेग आहे, एक लॉंग लेग दिलाय अजिंक्य राहणेच्या बाजूला, स्टँडच्या बाजूला. या साईडला पाहतो आपण ऑफ साईडला चांगला फटका, पिश ऑफ ड्राईव्ह एक्स्ट्रा कॉर्डिनेटर बाहेर चौकार. वॉटर स्ट्रोक
दोन्ही संघांना एकमेकांचे धूळचाराचे पाणी पाजाचे आठ चेंडूंमध्ये 13 धावांची गरज. कम ऑन, यू कॅन डू इट, आय कॅन डू इट ऑल्सो. चांगला फटका ऑफ साईडला पाहतो ऑफ ड्राईव्ह, तसं अपीश केले होते वाईडी स्मिडाच्या डोक्यावरून काढला, परंतु चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला कव्हर करेपर्यंत सिंगलची प्राप्ती करतोय विलास. आणि आता पुन्हा विके आला स्पाइक इनला, टाळांचा गजर मिळतो विकेला. धावसंख्या जाऊन पोहोचली 34 वर, माफ करा 38 वर, एक्स्ट्रा सॉरी 38 वर. आता 12 धावांची गरज आहे, चेंडू 7-12 क्या बात आहे, बघा आकडा किती भारी आलाय. 7-12 साठी भांडणं होतात, इम्पॉर्टंट वर्ड इन दिस वर्ड, इम्पॉर्टंट शब्द आहे, आकडा आहे जगातील 7-12 खूप महत्व आहे. ज्याचं नाव 7-12 वरती तो खूप काय करू शकतो. आणि या ठिकाणी मोठा फटका, षटकार, विकी ब्रँडेड, विकी ऑन फायर. जर बेपाडा संघ जिंकला तर चेतन विषयक कडून 500 रुपयाचा कॅश प्राइस आलेला आहे. आणि भालचंद्र सर दोघांमध्ये व्ही आहे, हो लक्षण होतं आपलं, विलास मध्ये पण व्ही आहे, क्या बात आहे. ही जोडी कुठे होती व्ही नावाची, तर ती होती या मैदानामध्ये पाहतो आपण, जो चांगला खेळ करतोय. 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज, हाफ ट्रॅकर परंतु उडवता आला नाहीये, उचलत नाही, नुकसान होत नाही, सिंगलची प्राप्ती होते. विलासला माहिती आहे की मला विकीला जास्त जास्त संधी द्यायची स्पाइकला. चेसिंग इज द कंपल्सरी, यू नो दॅट, आय थिंक सो. अनिवार्य आहे पूर्ण 5 धावा अजून करणं, अनिवार्य असणार आहे. कंपल्सरी 5 रन्स रिक्वायर्ड विदिन 5 डिलिव्हरीज फॉर द टीम ऑफ बेलपाडा हेअर. असं वाटलेलं भालचंद्र पहिल्या 2 षटकांमध्ये की सामना निश्चित बेलपाडाकडून, कारण विकेटचं पतन होत होतं, परंतु असं वाटलं नव्हतं की शेवटचे टेलेंडर येतील आणि ते पूर्णपणे या सामन्याचा नक्षा बदलतील. दिशा बदलली, दशा बदलली, दशा करून टाकली, मैदान उद्ध्वस्त करतोय विकी नावाचा फलंदाज, जो स्ट्राइकला आहे ज्यासाठी फिल्डिंग सजवली जाते. लेग स्लिप घेतली विकीसाठी, एक लॉंग लेग लगावलाय ऑन साइडला, आमच्या बाजूला एक डीप मिड विकेट आहे, एक वाईडीस लॉन्ग ऑन सुद्धा आहे. रोहित शर्मा स्टँड जवळ ऑन साइड स्ट्रॉंग केली विकीसाठी. हाफ ट्रॅकर उडवलाय बॅकवर्ड पॉइंट डॉकर पडतो, झेल, ओ हो, झेल सोडला की मॅच सोडली, झेल सोडला की मॅच सोडली, कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल, जिंका क्रिकेटचा खेल, झेल झाला फेल, मॅच फेल होईल का बघायचं आपल्याला, अजून आपण बाकीत करू शकत नाही. पण या सामन्यामध्ये सर्व काय घडलंय, काय सामना आहे. एका धावसंख्या पुढे सरकलीये 47 वरती, 3 धावांची गरज, चेंडू शिल्लक 4. तुमच्या जवळ सामना आला होता, झेल आला होता, सोन्यासारखी संधी आली, ती संधी सोन्यासारखी कधी मिळत नसते, आलेल्या संधीचं सोनं करायचं असतं. ज्याला संधी मिळते तो नशिबवान असतो, जो संधी क्रिएट करतो तो बुद्धिमान असतो, आणि जो संधी सोनं करतो तो विजेता असतो. क्या बात आहे, विकीच्या माध्यमातून सामना समाप्त, अभिनंदन. घेऊन जाऊ शकतो 7 चेंडूंमध्ये 23 धावा कुठल्या विकीने, आणि अक्षरशः घशातून उरपाडून घेतला हा घास जांबुडे संघाच्या. बेलपाडा विजयी आणि जांबुडे संघाचं कौतुक आमच्या मंडळाच्या माध्यमातून, आदर्श मंडळाच्या माध्यमातून.